नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण शब्दांच्या जातीमधील क्रियापद व क्रियापदाचे प्रकार हा भाग पाहणार आहे। या अगोदरच्या भागामध्ये शब्दांच्या जातीचे मुख्य दोन प्रकार आहेत, त्यामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द। विकारी शब्दाचे चार प्रकार आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। अविकारी शब्दांचे सुद्धा चार प्रकार आहेत, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। यापैकी आज आपण क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापदाचे प्रकार सविस्तरपणे पाहणार आहे। सर्वप्रथम आपण क्रियापद म्हणजे काय ते पाहू। क्रिया याचा अर्थ एखादी कृती आणि पद म्हणजे शब्द। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। दुसरी क्रियापदाची व्याख्या करता येईल, ज्या शब्दावरून क्रिया कळते त्या शब्दाला क्रियापद म्हणतात, अशी क्रियापदाची सोपी व्याख्या करता येईल। उदाहरणार्थ पहा, अमोल अभ्यास करतो, अंजली पुस्तक वाचते, मी झाडावर चढतो, तो पत्र लिहितो, आम्ही मैदानात खेळतो। या वाक्यात अमोल अभ्यास करतो, या वाक्यात अभ्यास करण्याची क्रिया घडते आहे, अंजली पुस्तक वाचते, या वाक्यात वाचण्याची क्रिया घडते आहे, मी झाडावर चढतो, या वाक्यात चढण्याची क्रिया सुरू आहे, तो पत्र लिहितो, या वाक्यात लिहिण्याची क्रिया घडते आहे, आम्ही मैदानात खेळतो, या वाक्यात खेळण्याची क्रिया सुरू आहे। म्हणून करतो, वाचते, चढतो, लिहितो, खेळतो हे क्रियावाचक शब्द आहेत। या वाक्यामधून क्रियावाचक शब्द गाळले तर अमोल अभ्यास, अंजली पुस्तक, मी झाडावर, तो पत्र, आम्ही मैदानात असे वाक्य राहतील आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही। त्यामुळे करतो, वाचते, चढतो, लिहितो, खेळतो या क्रियावाचक शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होत असल्यामुळे त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात। आता आपल्याला कर्ता, कर्म व क्रियापद याचा अर्थ पाहायचा आहे। सर्वप्रथम कर्ता म्हणजे काय, तर क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात। कर्म म्हणजे काय, तर कर्ता हा क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर करतो त्याला कर्म म्हणतात। क्रियापद म्हणजे काय, तर वाक्यातील क्रिया स्पष्ट करून वाक्य अर्थपूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात। उदाहरण पहा, अमोल पुस्तक वाचतो, या वाक्यात कोणती क्रिया घडते आहे, तर वाचण्याची, आणि त्यामुळे वाचतो हा शब्द क्रियापद आहे। आता आपल्याला वाक्यामधील कर्ता शोधायचा आहे। कर्ता शोधताना वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून त्याला नारा, नारी किंवा नारे असे प्रत्यय लावून कोण असा प्रश्न विचारावा लागेल, म्हणजे आपल्याला कर्ता मिळतो। या वाक्यातील क्रियापद वाचतो हे आहे आणि वाचतो या क्रियापदाचा धातू वाच हा आहे। याला नारा हा प्रत्यय लावून कोण हा प्रश्न आपण आता विचारू। वाचणारा कोण, तर उत्तर येते अमोल, आणि त्यामुळे अमोल हा शब्द कर्ता आहे। या ठिकाणी वाचण्याची क्रिया कोणावर घडते असा प्रश्न विचारल्यास आपल्याला कर्म मिळते। म्हणून वाचण्याची क्रिया कोणावर घडते, तर
पुस्तकावर, आणि म्हणून पुस्तक हा शब्द कर्म आहे. या अगोदरच्या वाक्यामध्ये अमोल अभ्यास करतो या वाक्यात आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद हे कसे ओळखायचे हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण अजून एक उदाहरण पाहूया, ते म्हणजे राधिका प्रामाणिक आहे. या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद हे ओळखायचं आहे. सर्वप्रथम क्रियापद काय आहे, तर आहे. आहे हे क्रियापद का आहे, तर आहे हा शब्द अस या धातूपासून तयार झालेला आहे. आणि यावरून आपल्याला प्रश्न विचारता येईल, असणारी कोण? उत्तर येईल राधिका. आहे हा शब्द क्रियापद आहे आणि असणारी कोण अशा प्रकारचा प्रश्न विचारले असता उत्तर येईल राधिका, आणि म्हणून राधिका हा शब्द कर्ता आहे. आता आपल्याला कर्म शोधायचं आहे. असण्याची क्रिया कोणावर होते? हा प्रश्न काय विचारला मी, असण्याची क्रिया कोणावर होते? तर उत्तर येईल राधिकावर. आणि म्हणून या वाक्यात कर्त्यावरच क्रिया होते, राधिका ही कर्ता आहे, आणि म्हणून या वाक्यात कर्म नाही. या वाक्यामध्ये कर्म नाही, या वाक्यामध्ये फक्त कर्ता आणि क्रियापद आहे. धातू म्हणजे काय? तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द म्हणजे धातू होय. किंवा दुसरी व्याख्या, क्रियापदाच्या मूळ रूपास धातू म्हणतात. आताच आपण क्रियापद म्हणजे काय हा भाग पाहिलेला आहे, आणि यामध्ये क्रियापदाचे जे मूळ रूप असेल त्या मूळ रूपाला धातू म्हटले जाते. उदाहरण पाहूया, आत्ताच आपण उदाहरणे पाहिली तेच उदाहरण पुन्हा पाहूया. अमोल अभ्यास करतो, अंजली पुस्तक वाचते, मी झाडावर चढतो, तो पत्र लिहितो, आम्ही मैदानात खेळतो. या वाक्यामध्ये करतो, वाचते, चढतो, लिहितो, खेळतो या क्रियापदातील कर, वाच, चढ, लिही, खेळ हे सर्व धातू आहेत. धातू साधिते किंवा कृदंते याची व्याख्या आपण पाहूया. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातू साधिते किंवा कृदंते म्हणतात. जे धातू आहेत त्या धातूला प्रत्यय लावले जाते आणि क्रियाही अपूर्ण दाखवली जाते अशा शब्दांना धातू साधिते असं म्हटलं जाते. उदाहरणार्थ पाहूया, मी पाणी पीत आहे, रमेश चहा घेत नाही, आई काम करत आहे, आचल रस्त्याने गात आहे, तो सकाळी बिस्किटे खात होता. या वाक्यातील पीत, घेत, करत, गात, खात हे क्रियावाचक शब्द वाक्यातील क्रिया पूर्ण करत नाहीत, आणि म्हणून पीत, घेत, करत, गात, खात या क्रियावाचक शब्दांना धातू साधिते किंवा कृदंते असे म्हटले जाते. धातूला प्रत्यय लागून धातू साधिते किंवा कृदंते कशी तयार होतात हे पाहण्यासाठी आपण एक तक्ता अभ्यासू. धातूंना उ, उन, ला, वे, ने, त, ता, ताना हे प्रत्यय लागून 8 प्रकारची धातू साधिते किंवा कृदंते तयार होतात. आता आपण जा या धातूला हे प्रत्यय लावून धातू साधिते किंवा कृदंते कशी तयार होतात ते आपण पाहणार आहे. सर्वप्रथम जा या धातूला उ हे प्रत्यय लावल्यामुळे जाऊ हे धातू साधिते किंवा कृदंते तयार होते. जा या धातूला उन हे प्रत्यय लावल्यामुळे जाऊन हे धातू साधिते तयार होते. जा या धातूला ला हे प्रत्यय लावल्यामुळे जायला हे धातू साधिते तयार होते. जा या धातूला वे हे प्रत्यय लावल्यामुळे जावे असे धातू साधिते तयार होते. जा
या धातूला ने हा प्रत्यय लावल्यामुळे जाणे असा धातू साधिते तयार होते. जा या धातूला त असा प्रत्यय लावल्यामुळे जात असे धातू साधिते या ठिकाणी तयार करता येईल. जा या धातूला ता हा प्रत्यय लावल्यामुळे जाता असं धातू साधिते आपल्याला तयार करता येईल. आणि जा या धातूला ताना असा प्रत्यय लावल्यामुळे जाताना असे धातू साधिते ही सर्व आपण तयार केलेली आहे. आता आपण क्रियापदाचे प्रकार पाहणार आहे. क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक सकर्मक क्रियापद आणि दुसरा अकर्मक क्रियापद. हे क्रियापदाचे दोन मुख्य प्रकार आहेत. या व्यतिरिक्त क्रियापदाचे इतर प्रकार सुद्धा आहेत. क्रियापदाच्या इतर प्रकारामध्ये संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, सिद्ध क्रियापद, साधित क्रियापद, भावकर्तृ क्रियापद, विधानपूर्वक क्रियापद, द्विकर्म क्रियापद, उभयविध क्रियापद, करणरूप क्रियापद, अकरणरूप क्रियापद आणि अनियमित किंवा गौण क्रियापद. हे क्रियापदाचे सर्व प्रकार आपण आता सविस्तरपणे अभ्यासणार आहे. क्रियापदाच्या मुख्य प्रकारापैकी पहिला प्रकार आपण पाहणार आहे सकर्मक क्रियापद. या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापदे असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, अमोल पुस्तक वाचतो. या वाक्यामध्ये सर्वप्रथम क्रियापद ओळखायचं आहे. वाक्याचा अर्थ कोणत्या शब्दामुळे पूर्ण होतो? तर वाचतो या शब्दामुळे. किंवा वाक्यामध्ये कोणती क्रिया घडते आहे? तर वाचण्याची क्रिया घडते आहे आणि म्हणून वाचतो हे या वाक्यातील क्रियापद आहे. किंवा आता आपल्याला वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे आणि म्हणून क्रियापदाला आपल्याला प्रश्न विचारावा लागेल, वाचणारा कोण? तर अमोल. आणि म्हणून अमोल हा कर्ता आहे. वाचण्याची क्रिया कोणावर घडते? तर पुस्तकावर. म्हणून पुस्तक हे कर्म आहे. या वाक्यातील पुस्तक हे कर्म काढून टाकले तर अमोल वाचतो असे वाक्य होईल. परंतु या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही आणि म्हणून वाचतो या क्रियापदाला पुस्तक या कर्माची गरज आहे. त्याचप्रमाणे इतर वाक्य पहा, गाय दूध देते, सीता पत्र लिहिते, गणेश काम करतो, राम आंबा खातो. या वाक्यात देते, लिहिते, करतो, खातो या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी अनुक्रमे दूध, पत्र, काम, आंबा या कर्माची आवश्यकता आहे. म्हणून या वाक्यात वाचतो, देते, लिहिते, करतो, खातो या क्रियापदांना सकर्म क्रियापदे म्हणतात. आता आपण क्रियापदाचा दुसरा प्रकार पाहणार आहे, ते म्हणजे अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्या क्रियापदांना सकर्मक क्रियापदे असे म्हणतात. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, सकर्मक क्रियापदामध्ये कर्म असते तर अकर्मक क्रियापदामध्ये कर्म नसते. या वाक्यामध्ये कर्म असेल ते वाक्य सकर्मक क्रियापदाचं आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसेल ते वाक्य अकर्मक क्रियापदाचं असं आपण ओळखू शकतो. त्यासाठी एक उदाहरण पाहूया, अमोल झोपला. या वाक्यामध्ये झोपण्याची क्रिया घडते आहे आणि म्हणून झोपला हे क्रियापद आहे. आता आपल्याला कर्ता ओळखायचा आहे, झोपणारा कोण? तर अमोल.
म्हणून अमोल हा कर्ता आहे. झोपण्याची क्रिया कोणावर घडते? तर अमोलवर. म्हणजेच या वाक्यामध्ये कर्म नाही, कारण अमोल हा कर्ता आहे. म्हणजेच झोपण्याची क्रिया कर्त्यावर घडते व कर्त्यावरच थांबते. अमोल झोपला या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता या ठिकाणी नाही. त्याचप्रमाणे अजून उदाहरणे पाहूया. अंजली हसते, आचल गाते, पवन बसतो, शुभम जेवतो. या वाक्यात कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच थांबते, म्हणून हसते, गाते, बसतो, जेवतो या क्रियापदांना अकर्मक क्रियापदे असे म्हणतात. या भागामध्ये आपण क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद, हे दोन्ही प्रकार पाहिलेले आहे. क्रियापदाचे इतर प्रकार हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.